सिटी न्यूज वसा जनसेवेचा। केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेने गहू, तांदूळ, डाळी, कणिक आणि अन्य जीवनावश्यक नॉन ब्रँडेड वस्तूंवर आजपासून 5% जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाविरुद्ध खामगाव बाजार समितीमधील आडते व्यापारी संघटना शनिवारी 16 जुलै रोजी भारत बंद आंदोलनात सहभागी झालेत। यामध्ये खामगाव बाजार समितीही व्यापारी आणि आडत्यांनी बंद ठेवली आहे। अन्नधान्य आणि खाद्यान्नावर केंद्र शासनाकडून 5% वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी आकारण्याचा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आला आहे। या निर्णयाच्या निषेधार्थ राज्यभरातील व्यापारी आक्रमक झाले असून या प्रस्तावित कर आकारणीस विरोध करण्यासाठी शनिवारी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील व्यापारी संघटनांकडून किराणा मार्केट ठेवून निषेध व्यक्त केला आहे। खाद्य वस्तु पे 5% जीएसटी जो सरकार ने लगाया है उसके विरोध में आज बंद रखा गया है। उसी के तहत आज पूरा खामगांव व्यापारी संगठन की तरफ से बंद रहा है और आज हम सभी लोग यहाँ एकत्रित हुए हैं, जिसके अंदर माननीय एसडीओ साहब के माध्यम से हम केंद्रीय कृषि मंत्री उनको आज ये निवेदन देने जा रहे हैं और उनसे ये निवेदन करना चाहते हैं कि सरकार द्वारा जो खाद्य वस्तु पे आज जो 5% जीएसटी लगाने का निर्णय लिया गया है, हमें लगता है सरकार ने इस पर पुनर्विचार करना चाहिए, क्योंकि अगर इसको लगाने से हमें लगता है कि सारी खाद्य वस्तुओं, खाने पीने की सारी चीज़ों के अंदर एक महंगाई की दर बढ़ जाएगी और उससे उपभोक्ता, किसान एवं व्यापारियों को बहुत बड़ी हानि हो सकती है और जो छोटे व्यापारी है उनको जीएसटी के रूल्स एंड रेगुलेशंस का आज जो पालन करना है उसके अंदर बहुत बड़ी तकलीफ हो सकती है और आज ये तकलीफ का सामना व्यापारी, छोटे व्यापारी जो है उसका सामना करने में असक्षम है। तो हम लोग इस माध्यम से सारे व्यापारी संगठना, शेतकरी संगठना एवं इंडस्ट्री संगठना और खामगांव की सारी संगठनाओं की तरफ से आज ये निवेदन करना चाहते हैं सरकार से कि तत्काल इसको वापस पुनर्विचार करें और इसे अतिशीघ्र वापस लेने के लिए हम आज उनसे अपील करते हैं। धन्यवाद। माझे नाव अश्विन देवेंद्र राव, मी शिवशाही युनिव्हर्सिटी ज्युनियर कॉलेज इथे नीटची तयारी करत होतो। इथल्या शिक्षकांना मला माझ्या तयारीमध्ये खूप मदत झाली, तसेच इथले मिटिगेट टेस्ट करायवरचे त्यांचे उपयोग झाला, तसेच संस्थेचे अध्यक्ष लाने सर यांनी केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे मला नीटमध्ये चांगला स्कोर मिळण्यास मदत झाली। मला यावर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार एमबीबीएस इथे ॲडमिशन मिळाली व माझे डॉक्टर माझे स्वप्न साकार झाले। शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा उत्कृष्ट निकाल देणारी, तसेच डॉक्टर्स आणि आयआयटीएन घडवणारी बुलढाणा येथील एकमेव संस्था। 3 वर्षांमध्ये 12 विद्यार्थी एमबीबीएस, 32 BAMS, BDS, 1 IIT खडगपूर तर 5 विद्यार्थी NIT आणि 4 IIITला प्रवेशित। बुलढाणा येथे उत्तम निकाल दिल्यानंतर आता चिखली व मेहकर शहरातही क्लासेस उपलब्ध। 2022-23 करिता प्रवेश देणे सुरू आहे। सर्वात पहिला असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स, पर नए कस्टमर भी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात। काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता। महावीर ड्रेसेस, येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे। स्कूल बॅग, टाय, बेल्ट, स्कूल टी शर्ट्स तसेच रेनकोट्स, छत्री, टिफिन बॅग सुद्धा। 365 दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस। संपर्क 0-72-62-33-34, पत्ता मलकापूर रोड, बुलढाणा। चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण।